मावळ लोकसभा निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपरमध्ये तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजाविला. मावळ लोकसभा मतदार गेल्या 10 वर्षापासून होत असलेली विकास कामे पाहता हाच विकास पुढच्या काळातही सुरू राहण्यासाठी मतदार भरघोस मतदान करतील असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार मतदार प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान होणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांनी कोपर येथील मराठी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी पनवेल शहरातील गुजराती शाळेत जाऊन मतदान केले. या निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. दरम्यान गुजराती शाळेत भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, डॉक्टर गिरीश गुणे, माजी नगरसेविका दर्शना खुईर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, सुमित झुंजारराव, स्वाती कोळी, अमोक ठाकूर, आदेश ठाकूर, तसेच कोपर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत गवाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय करत, सुधीर ठाकूर, पी के ठाकूर, अनंता ठाकूर, वसंत म्हात्रे, मनोज घरत, विनोद सावंत, दामोदर भोईर, भाऊ भोईर, गजानन घरत, आशिष घरत, सुनील पाटील, कमलाकर घरत, अरुण ठाकूर, दिलीप चव्हाण यांच्यासह मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. भारतामधील चौथ्या टप्प्याचं मतदान आज पूर्ण होत आहे आपल्या महाराष्ट्रातील. आणि ह्या चौथ्या टप्प्यामध्ये आपल्या मावळ मतदारसंघातील मतदान हे माझ्या गावाला जे गव्हाण शिवाजीनगर इथं कोपर इथं आज केलेलं आहे. आणि हे मतदान आपल्या भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं महायुतीचे उमेदवार सुनील बारणे यांच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या रीतीने दिसलं आहे. आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, रासप, अनेक असे पक्ष जे आहेत, 22-23 पक्ष असे एकत्र येऊन ही महायुती बनवलेली आहे. आणि या महायुतीनं अतिशय चांगल्या रीतीने सर्वांनी एकत्र होऊन काम केलेलं आहे. आणि मला आवर्जून मला सांगा असं वाटतं का चांगला उत्साह मिळत असल्याकारणानं इथला उमेदवारसुद्धा बांधे साहेबसुद्धा हे दुसऱ्यांदा आता खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा दृष्टीनं अतिशय चांगल्या रीतीनं उत्साह सकाळपासून होत आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच घडून येते. संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान सगळीकडे सुरू झालं आहे. आणि लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. लोकांना या देशामध्ये चाललेली ही जी प्रगती आहे ती प्रगती अशीच अखंडितपणानं पाहायची आहे. आणि त्याच्यासाठी लोक मतदान केंद्रावरून मतदान करत आहेत. अनेक ठिकाणी सूचना गेलेल्या होत्या की उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी मतदानाला या, तर बऱ्याचशा ठिकाणी मतदानाला गर्दीही दिसते आहे. नावं शोधताना वगैरे काही ठिकाणी त्रास होत आहेत, पण लोकांच्या मनामध्ये मला मतदान करायचा उत्साह पाहायला मिळतो. सर, काय म्हणा, घाटमत्यावरती अर्धा खाली मतदारसंघात किती कसरत करावी लागते? नाही, खरं तर याच्यामध्ये कसरत उमेदवाराला करावी लागेल. अदरवाईज याच्यामध्ये आज ज्या पक्षाकडे यंत्रणा आहे, ज्या संघटनेकडे यंत्रणा आहे, त्या संघटनेला मतदान करून घेण्यामध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही. फक्त निवडणुकीपुरतं ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अडचण असू शकते. अजून अन्यथा आम्ही सारी मंडळी सातत्यानं लोकांमध्ये वर्षभर जात राहतो. वर्षाचे 365 दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्याच्यात कुठलाही त्रास नाही. अनेक ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये
वेगवेगळ्या 2-3 जिल्ह्यांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये 1 मतदारसंघ वाटला गेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत. शेवटी मतदारसंख्यावरती अवलंबून हे सगळं जर असणार तर या गोष्टी अपरिहार्य आहेत, पण मला वाटत नाही की त्याचा मतदानावर कुठल्याही पद्धतीनं फरक पडतो. विजय किती सोपा वाटतो सर? आमचे महायुतीचे उमेदवार अप्पा बारणे हे पूर्णपणानं या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करत होते आणि त्यामुळे त्यांच्या या कामाच्या आधारावरती आणि मोदीजींची जी प्रतिमा आहे या प्रतिमेच्यामुळं विजयाच्या बाबतीत कुठलीही शंका नाही. प्रचंड मताधिक्य या मतदारसंघामधले मतदार देतील याचा आम्हाला विश्वास आहे. पनवेलमध्ये या इथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी केलेलं काम आणि शिंदेसाहेब यांचा पनवेलच्या विकासामध्ये असलेलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसाला 2500 कोटीपेक्षा जास्तीची कामं ही चालू आहेत आणि त्यातला बहुतेक असा निधी हा राज्य शासनाकडून आलेला आहे, त्याच्यामुळे इथे एकनाथ शिंदेसाहेबांच्याबद्दलचं असलेलं मत, बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दलचं असलेलं मत, मोदींच्या असलेलं मत, भारतीय जनता पार्टीने इथे केलेलं काम माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे ज्या प्रकारे इथं पनवेलची उभारणी केलेली आहे त्यामुळे पनवेल हा या धनुष्यबाणाला नक्कीच भरभरून मतदान देणार आहे याच्यामध्ये शंका. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि यात सर्वांनी भाग घेणं हे आपलं कर्तव्य असं जाणून आज जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं असं मी आवाहन केलं.